नाशिक शहर हे धार्मिक स्थळ म्हणून ओळखलं जातं आणि याला धार्मिकतेची ओळख मिळाली आहे ती गोदामाईमुळे. नाशिक शहराला लाभलेले तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी या गोदामाईकडे वेळोवेळी लक्ष दिलं, पण ते गेल्यानंतर जणू ही गोदामाई अनाथ झाली की काय असंच आता प्रकर्षानं जाणवू लागलंय. दक्ष पोलीस न्यूजच्या माध्यमातून आपण या माईचा वेळोवेळी आढावा घेतला, त्यात अनेकांची मतही आपण जाणून घेतली. पण गेले 3 महिने उलटूनही या गोदामाईची काही रूप बदले नाहीत. स्वच्छता अभियान मोहीम राबवली जात असताना स्वच्छता येथे केली जाते, पण नंतर येथे डोकावलं तर परिस्थिती मात्र जैसे थे. येथे ठेकेदारांना काम देऊ नये हे वेळेवर काम करतात की नाही हे मात्र मनपा प्रशासनच जाणे. एकीकडे आपण स्मार्ट सिटी कडे वळतोय, मात्र गोदामाई कडे बघितलं तर येथे नदी नालेच बरे आता असं वाटू लागलंय. जेव्हा पुन्हा एकदा दक्ष पोलीस न्यूजनं गोदामाईकडे नागरिकांचे लक्ष वेधलं तेव्हा तर अनेकांनी दक्ष पोलीस न्यूजच्या प्रतिनिधी प्रियंका मोरेंशी बोलताना अनेक गोष्टी उघड केल्या. एकीकडे नाशिक स्मार्ट सिटीकडे वाटचाल करताना दिसतंय, पण नाशिकचं खरं वैभव असणारी गोदामाई मात्र अस्वच्छतेकडे प्रस्थान करताना दिसते. आपण पाहू शकता गोदामाई किती अस्वच्छ झालेली आहे. या अस्वच्छ झालेल्या गोदामाईकडे महापालिका कधी लक्ष देणार? खरंच मुंडेंच्या जाण्याने गोदामाई परकी झाली आहे का? आपण पाहू शकतो या ठिकाणी गोदामाईत थर्मोकॉल निर्माल्य सगळं वरून रामकुंडावरून वाहून आलेलं निर्माल्य या ठिकाणी एकत्र होताना दिसतंय. आणि आपण या ठिकाणी पाहू शकता की एकही निर्माल्य कलश इथे दिसत नाही आहे. आपल्याला संपूर्ण अस्वच्छ झालेली ही नदी आहे थर्मोकॉल. त्या ठिकाणी आपल्याला कपडे धुताना लोक दिसत आहेत. हजारो भाविक नाशिकला दर्शनासाठी येत असतात बाहेरून, परंतु गोदामाई ही पवित्र मानली जाणारी गोदामाई आहे आणि इथे कपडे धुताना आपल्याला लोक दिसत आहेत. आता आपल्यासोबत आहेत काही भाविक, ते दर्शनासाठी नाशिकला आलेत. आपण त्यांच्याकडून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया की नेमकं काय त्यांनी पाहिलंय नाशिकमध्ये. नमस्कार, मी आनंद बाबू. आम्ही पर्यटनासाठी इथे गोदावरीमध्ये स्नान करण्यासाठी आलो होतो आणि गोदावरीची हालत बघून आम्हाला असं वाटतं की आम्ही आमच्या घरी स्नान केलेलं चांगलं. जर प्रशासन जर ह्या परिस्थितीत राहिलं तर ह्याच्यापुढे जर पर्यटन जे येणार असतील ते क्वचितच नाशिकमध्ये येतील. ती गोदावरीच्या त्याच्यामध्ये काही स्थानच दिसत नाही, सगळं आखी गटारच दिसायला लागली. याच्यामध्ये 4-5 दिवस अगोदर पण आले होतो इथे, पण तो टायमला थोडं चांगलं होतं, चांगलं दिसत होतं. पण हा टायमला भरपूर घाण आहे, एवढा कचरा आणि फूल मला सर्व याच्यामध्ये टाकून ठेवले आहे, त्याचं चांगलं नाही वाटत होतं. आणि यानंतर येथे वेगळीच गोष्ट बघायला मिळाली, ते कॉन्ट्रॅक्टरांची वाढलेली मुजोरी. बघूयात काय म्हणताहेत येथे नियमित राहणारे स्थानिक. आताच त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे भाविक मुंबईवरून आलेत, पण त्यांचं म्हणणं आहे की आपण इथे स्नान केल्यापेक्षा घरी स्नान केलेलं परवडेल. खरंच हे प्रशासनाला किती लाजिरवाणी गोष्ट आहे. आपल्यासोबत काही स्थानिक आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की किती स्वच्छता होते या ठिकाणी. माझं नाव संजय श्रीकृष्ण घटमाळे. मी स्थायिक इथला या खंडोबाच्या मंदिरापाशी नेहमी बसलेलो असतो आणि इथे जे काही पर्यटक येतात ते पर्यटक या पाण्याकडं या शेवळलेल्या गंगामाईकडं बघितल्यानंतर एकच आम्हाला प्रश्न विचारतात की बा ही खरोखर गंगा गोदावरी आहे की एखादा नाला आहे. या गंगा गोदावरीत स्नान करायचं आहे आम्हाला, तर ही खरं गंगा गोदावरी आहे किंवा नाही, कारण हे शेवळलेलं जसे मुंडेसाहेब इथून गेले त्या दिसपासनं तर आजपर्यंत या गंगामाईकडं कधीही कोणी बघितलंसुद्धा नाही. दुसरी गोष्ट एक काही महानगरपालिकेने ज्या लोकांना गंगा गोदावरी स्वच्छता करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे त्या लोकांना जर आपण सांगितलं काही जर बोललो तर ते डायरेक्टली आपल्याला ह्या भाषेमध्ये सांगतात की आमची लेखी तक्रार करा. तुम्हाला कोणाला तक्रार करायची असेल तर तुम्ही करू शकतो. मुख्यमंत्र्याला करा, पालकमंत्र्याला करा, आयुक्ताला करा, कोणालाही करा. आम्ही कोणालाही घाबरत नाही. आमच्या माणसं काम करताना आम्ही फोटो काढतो. हे ॲक्च्युली फोटो कशाचा काढतात? काटे घेऊन मुलांना उभं करतात. जे काढायला फुलं दिसतात ते काढले जातात, पण आतमध्ये जे शेवळ दिसतंय कडा काढायला ते काढल्या जात नाही. आणि त्यांना जर आपण म्हणलं भाऊ हे शेवाळ आहे फुलं आहे हे काढून घ्या, ते लोक आपल्याला डायरेक्टली एका भाषेत सांगतात की आम्ही कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं आहे, तुम्हाला कुणाला कंप्लेंट करायची कुणाला तक्रार करायची तुम्ही बेशक करू शकतो, आमच्याशी डोकं लावू नका. एखाद्या अधिकाऱ्याला जर समजा आपण चुकून फोन केला आणि त्यांना जर सांगितलं तर ते बिचारे त्यांचे कर्मचारी पाठवतात थोडंफार, तेवढं जेवढं होईल त्यांच्याकडनं ते करतातच, असं नाही का करत नाही. परंतु ज्यांना कॉन्टॅक्ट दिला आहे
हा कॉन्ट्रॅक्ट मिस्टर नावाला दिलेला आणि त्याच्यावर कमिशन चालतं का काय हे कळत नाही, कारण ते कर्मचारी जर काम करतीच नाही. त्यांचे जे कॉन्ट्रॅक्टर आहे, कॉन्ट्रॅक्टर कुठे असतो ते माहीत नाही, पण त्यांचे सुपरवायझर जे येतात ते आपल्याला या भाषेत उत्तर देतात की तुम्ही तक्रार करा. बघा, तुम्ही स्वतः या व्हिडिओमध्ये किंवा टी व्हीत कशात जर दाखवत असेल तर या गंदामाईचा परिसर बघा, शेवळलेलं वातावरण आहे. कडेला जर कधी बघितलं तर बारीक बारीक जीव जंत आहे. लोकांना पाय जर धुतले तर आजार होण्याची शक्यता आहे. मग याच्याकडे लक्ष द्यायचं कोणी? महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी द्यायचं, या इथल्या रहिवाशांनी द्यायचं, का पर्यटकांनी लक्ष द्यायचं? ही गंगा गोदावरी स्वच्छ करण्याचं काम कोणाचं आहे? फक्त सांगायचं का आम्ही नाशिक सिटी स्मार्ट बनवतो, काहीही स्मार्ट होऊ शकत नाही. तुम्ही स्वतःची आई जर स्मार्ट नाही करू शकत तर तुम्ही जग काय स्मार्ट करणार? ही गंगा गोदावरी म्हणजे आपल्या सर्व नाशिककरांची आई आहे. ही जर स्वच्छ नाही करू शकत तर तुम्ही नाशिक सिटी काय स्मार्ट करू शकतो? स्मार्टच्या नावाखाली सगळं बोलबाला चालू आहे. यांच्या म्हणण्यावरून तर हे प्रकर्षानच आता जाणवू लागलंय की गोदामाईकडे मनपा प्रशासनच नाही तर नाशिककरही आपल्या गोदामाईकडे दुर्लक्ष करताना दिसतायत. आताच त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण पाहू शकता, खरंच मुंडेंच्या जाण्याने गोदामाई परकी झाली आहे का? खरंच प्रशासन याकडे लक्ष देत नाही आहे का? आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्या, भाविकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या, स्थानिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. स्थानिक आणि भाविकांकडून एकच आक्रोश दाखवला जातोय, तो म्हणजे गोदामाई स्वच्छ होत नाही आहे. नाशिक खरं तर स्मार्ट सिटीकडे प्रस्थान करतंय, पण नाशिकची गोदामाई जर स्वच्छ झाली नाही तर काय उपयोग त्याचा? इथे ठेकेदारांना कॉन्ट्रॅक्ट दिलेत खरं स्वच्छ गोदामाईचं, आणि ठेकेदार गोदामाई स्वच्छ करण्याकडे लक्ष देत नाही आहे. आता नेमका प्रश्न कोणाला विचारायचा, प्रशासनाला की ठेकेदारांना, की लक्ष कोणी द्यायचं गोदामाईकडे? भाविकांनी का इथल्या स्थानिकांनी? व्हिडिओ जर्नलिस्ट धनश्री कलालसह प्रियंका मोरे, नाशिक.